केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, याचाच निषेध म्हणून यवतमाळच्या आर्णी येथे काँग्रेसने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. अनिल आडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनावेळी कुठे गेले अच्छे दिन अशा घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल डिझेल दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडर भाववाढीमुळे महिला व गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सामान्य नागरिक त्यामुळे चांगलाच अडचणी सापडला असून आता जगायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे. दररोज इंधन व गॅसचे दर वाढत असल्याने सर्वच वस्तूंच्या किमती महाग झाल्यात. या वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे, मात्र प्रधानमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला. पेट्रोल पंपावर आम्ही मोदी साहेबांचं अभिनंदन करण्याकरता जमलेलो आहोत. मोदी साहेबांनी 7 वर्षापूर्वी जे सामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, ते स्वप्न खरोखर मोदी साहेब तुमच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात उतरत आहेत. आज जनता एवढी भरडल्या चाललेली आहे. तुम्ही जेव्हा या पदावर बसले तेव्हापासून भारतात कोणत्याही चांगलं काम करण्याचं काम आपण केलेलं नाही. आपल्या आजूबाजूला सामान्य जनता तर सोडा, अदानी अडाणी मोदी अंबानी याच्यासारखे आपल्या आजूबाजूला आहे. सामान्य जनतेचं काही तुम्हाला सुतराम हे नाही, तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. परंतु आम्ही तुमच्यापर्यंत सामान्य जनता पोहोचू शकत नाही. आज या प्रत्येक पेट्रोल पंपावर आपले फोटो लागलेले आहे. या फोटोलाच आम्ही पुष्प अर्पण करून आपल्या आमच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचण्याचं